आणि रक्तदान हे जे धर्मवीर आनंदिगे साहेबांनी सुरू केलं हे सातत्याने आजही सुरू आहे. मागे देखील आम्ही जेव्हा रक्ताचा तुटवडा होता कोविडमध्ये 11,000 रक्तदात्यांनी त्याच्यामध्ये रक्तदान केलं, एक विक्रम त्या ठिकाणी नोंदवला गेला. आणि म्हणून अशा या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने 31 लोक साजरा करतात, परंतु आज आपण पाहतो आहे की रक्तदान करून हा 31 या ठिकाणी साजरा केला जातो आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या देखील सगळ्यांना शुभेच्छा देतो. या राज्यातल्या तमाम जनतेला नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जाओ अशा प्रकारच्या शुभेच्छा. या राज्यावरची सगळी संकट अरिष्ट दूर हो आणि या राज्यामध्ये विकासाचं नवीन पर्व सुरू हो अशा प्रकारच्या शुभेच्छा सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या. पुन्हा एकदा मनापासून मी शुभेच्छा देतो. सर्वात नवीन भेट काय असणार वर्षाची? महाराष्ट्र राज्यासाठी अनेक उपक्रम तुम्ही राबवले, शेतकरी असतील, इतर असतील, या राज्यातले शेतकरी, कष्टकरी, कामगार, शिक्षक, सगळे घटक, महिला भगिनी, या सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. या राज्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे विकासाचं पर्व या वर्षी सुरू व्हायला पाहिजे हो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी दिल्या. या राज्यामध्ये जे काही प्रलंबित प्रकल्प आहेत ते पुढे नेले जातील, या राज्याचा सर्वांगीण विकास केला जाईल आणि या राज्याला देशामध्ये अव्वल दर्जा प्राप्त होईल अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने हे राज्य प्रगतीपथाकडे जात आहे. या राज्याला आणखी, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन चांगले दिवस या ठिकाणी सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे येवोत अशा प्रकारे.